दक्षिण मध्य मुंबई. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेनं करावं हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न. खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या रूपानं सन 2014 हे स्वप्न साकार झालं. मी राहुल रमेश शेवाळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि दक्षिण मध्य मुंबईवर महायुतीचा भगवा दिमाखात फडकला. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा एक भाग. मुंबईसह संपूर्ण देशाला ज्याच्या कामगिरीचा अभिमान वाटतो ते भाभा अणुसंशोधन केंद्र ही अणुशक्तीनगरची ओळख. एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रकल्प आणि दुसरीकडे मोठ्या संख्येनं असलेली गावठाणे, कोळीवाडे असा हा मतदारसंघ. खासदार राहुल शेवाळे यांनी याच अणुशक्तीनगरमधून आपल्या सामाजिक क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली, त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा. येथील रहिवाशांना पायाभूत सुविधांसह आधुनिक जीवनशैलीच्या सोयीसुविधा देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी भरीव काम केलंय. अणुशक्तीनगर येथील महिला आणि पुरुषांसाठी अत्याधुनिक साधने असलेली जिम खासदार राहुल शेवाळे यांनी उभारली आहे. या परिसरात महिलांसाठी असलेली ही पहिली आणि एकमेव जिम आहे. धकाधकीच्या दिनक्रमात येथील महिलांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी या जिमचा मोठा उपयोग होत आहे. येथील कैलासवासी बिंदू माधव ठाकरे उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले असून मुलांना खेळण्यासाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. या परिसरातील नागरिक आणि लहान मुलांसाठी हे उद्यान आवडीचे डेस्टिनेशन बनले आहे. येथील नागरिकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी चित्ता कॅम्प इथे जेनेरिक औषधे आणि मेडिकल सेंटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नातून रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता मानखुर्द स्थानकावर पादचारी मार्ग, तातडीचे आरोग्य केंद्र, लिफ्ट, सरकते जिने, प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपासून मानखुर्द स्थानकाला जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावा लागत असे, त्यामुळे अपघाताचा धोका होता. खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे विभागाशी समन्वय साधून रेल्वे रुळाच्या शेजारी रस्ता तयार केल्यानं येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील वस्त्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत, तसंच मानखुर्द इथे समाज मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. अणुशक्तीनगर येथील चिल्ड्रन होममध्ये स्वच्छता संकुल उभारण्यात आले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी 24 तास पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. या मतदारसंघात टनेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याच्या प्रकल्पाचा अंतिम टप्पा हा पूर्ण झाला आहे. संरक्षण विभागाच्या अस्थापनेशेजारील नागरी वसाहतींच्या पुनर्विकासासाठी संरक्षण खात्यानं तातडीनं परवानगी द्यावी यासाठी खासदार शेवाळे यांनी प्रयत्न केले आहेत. मेरे क्षेत्र में साउथ सेंट्रल मुंबई में मानखुर्द में इंडियन नेवी का एक नेवल आर्मामेंट डेपो है और वहाँ पर एक्सप्लोजिव का स्टोरेज किया जाता है और उसी वजह से उस एक्सप्लोजिव रेंज में आने वाले निवासी क्षेत्र में क्षेत्र को मुंबई महानगर पालिका डेवलप करने की परमिशन नहीं देती है. तो आपसे अनुरोध है कि यदि नेवी से आसान शर्तों पर NOC मिल जाए, रूल्स में कुछ भी ढिलाई हो जाए तो इस निवासी क्षेत्र में डेवलपमेंट वर्क्स या रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट इम्प्लीमेंट हो सकते हैं. धन्यवाद. मानखुर्द महाराष्ट्र नगर इथे मेट्रो लाईन 2B करिता कार शेड उभारण्यात येत आहे. इथे स्थानिकांना रोजगार देण्यात यावा अशी मागणीही खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. गोवंडी रेल्वे स्थानकावरही लिफ्ट आणि पादचारी पुलाचे काम करण्यात आले आहे. तसंच कुमुद शाळेजवळ पादचारी पूल केल्यानं विद्यार्थी आणि पालकांना याचा उपयोग होत आहे. येथील VN पुरव मार्ग या रहदारीच्या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी विशेष प्रयत्न केले. या रस्त्याचे काम
आता अंतिम टप्प्यात आले असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. ट्रॉम्बे कोळीवाडा इथे खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीनं मोठे क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. या मैदानामुळे परिसरातील युवकांना मैदानी खेळांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. इथे अत्याधुनिक सुविधा असलेल्या स्मशानभूमीचे काम केले आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधांसह दशक्रिया विधीसाठी सभागृह असलेली ही मुंबईतील एकमेव स्मशानभूमी आहे. ट्रॉम्बे कोळीवाडा येथील जेट्टीचे रुंदीकरण केल्यामुळे कोळी बांधवांना मासेमारी करणे सुलभ झाले आहे. तसेच ट्रॉम्बे कोळीवाड्यास मेरीटाईम बोर्ड आणि इतर मच्छीमार संस्थांच्या माध्यमातून विविध सुविधा दिल्या आहेत. शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोळी बांधवांना आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात काही बांधवांना मदत मिळाली असून सर्व बाधितांना मदत मिळावी यासाठी खासदार राहुल शेवाळे प्रयत्नशील आहेत. एक्चुअली लास्ट 5 इयर्स पहले MCGM से एक टेंडर अलॉट किया था एंड टेंडर से कॉन्ट्रैक्ट पीरियड में साइंटिफिकली क्लोजिंग का वो कॉन्ट्रैक्ट था. जो एग्जिस्टिंग डंपिंग ग्राउंड है उसको साइंटिफिकली क्लोज करके 2000 मेट्रिक टन का वेस्ट टू एनर्जी का प्लांट वहाँ पे बायोमिथेनाइजेशन का लगाने का कॉन्ट्रैक्ट दिया था. लेकिन लास्ट 5 इयर्स जो पहले की स्टेट गवर्नमेंट थी उन्होंने लीज एग्रीमेंट न देने की वजह से जो कॉन्ट्रैक्ट की टर्म्स कंडीशन थी कि कॉन्ट्रैक्टर को लीज एग्रीमेंट स्टेट गवर्नमेंट के थ्रू MCGM ने देना चाहिए, लेकिन वो लास्ट 5-6 इयर्स लीज एग्रीमेंट न मिलने की वजह से एंड एनवायरमेंट CRZA सब की परमिशन की डिले होने की वजह से वो प्रोजेक्ट डिले हुआ. प्रदूषण ही अणुशक्तीनगर भागातील सर्वात मोठी समस्या आहे. देवनार डंपिंग ग्राउंडमधील प्रदूषणामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. डंपिंग ग्राउंड बंद करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करून सातत्यानं पाठपुरावा केला. त्यास यश मिळाले असून सरकारनं महापालिकेला डंपिंग ग्राउंड बंद करण्यासाठी सूचना केल्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा कत्तलखाना देवनारमध्ये आहे. या कत्तलखान्यात तयार होणारा जैविक कचरा ही देखील मोठी समस्या बनली होती. येथील रहिवाशांच्या आरोग्यास संभाव्य धोका टाळण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी कत्तलखान्यात आवश्यक सुधारणा केल्या आहेत. केंद्र सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधून खासदार राहुल शेवाळे यांनी येथील BARC वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. आता मेरे माननीय प्रधानमंत्री से अनुरोध है कि BRC के ऐसे पेंडिंग पड़े केसों को निपटाना हेतु एक कमिटी गठित की जाए और BRC के ऐसे दिवंगत या रिटायर्ड कर्मचारी के परिवार को किसी एक व्यक्ति को BRC में नौकरी हेतु सिफारिश करके उनके परिवार को लिंक दिया जाए. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार शेवाळे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. SRA जो स्टेट गवर्नमेंट का जो प्रोजेक्ट है वो वहाँ पे इम्प्लीमेंट नहीं हो रहा है. अगर सॉल्ट पैंड लाइन और केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्रालय ने NOC दी तो ये सभी रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट कंप्लीट हो जाएंगे. और जो मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन ने जो डेवलपमेंट प्लान बनाया वो सॉल्ट पैंड लाइन पे है. सॉल्ट पैंड लाइन की जो अगर वो डेवलपमेंट प्लान के तहत जितने भी रिजर्व प्लॉट है अगर म्यूनसिपल कॉरपोरेशन को हैंड ओवर हो जाएंगे तो पब्लिक को फैसिलिटी मिलेगी. धन्यवाद. CST ते पनवेल हा हार्बर रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नातून आता हा प्रकल्प मार्गी लागला असून यामुळे प्रवाशांना जलद गती रेल्वे सेवा मिळणार आहे. देवनार गाव इथे 100 वर्षांपासून असलेले महालक्ष्मी देवीचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान. या मंदिराच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत केली आहे. मेरे संसदीय क्षेत्र मुंबई साउथ सेंट्रल के देवनार गाव में 100 साल पुराना महालक्ष्मी माता का मंदिर है और जहाँ पे हजारों श्रद्धालु पूजा पाठ करते हैं और प्रत्येक वर्ष यहाँ पे यात्रा भी निकाली जाती है. अतः अध्यक्ष महोदय आपके माध्यम से मैं केंद्र सरकार से मांग करता हूँ कि शीघ्र ही देवनार देवालय ट्रस्ट को 2902 स्क्वायर यार्ड भूमि ट्रांसफर करके जिससे इस मंदिर का पुनर्विकास और इस पुनर्निर्माण इस मंदिर का हो जाएगा. धन्यवाद. तसंच साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत केली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा मोठा अनुभव असलेले खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मतदारसंघातील प्रश्नांवर तात्पुरत्या उपाययोजना न करता पुढील 20-25 वर्षांचा विचार करून दूरदर्शी काम करण्यावर भर दिला आहे. अणुशक्तीनगर मधील रहिवाशांना आवश्यक नागरी सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांची जिद्द आणि कार्यनिष्ठा यामुळे हा संकल्प पूर्णत्वास जाईल हे निश्चितच.